एवढी सिक्युरिटी असताना एक निनावी पत्र माझ्या केबिन मध्ये येतच कसं? नाही सर, तुमच्या परवानगी शिवाय तुमच्या केबिन मध्ये कोणीच येत नाही. शिवाय सिक्युरिटीची नजर चुकवून तिराईत माणूस इथे येणे शक्यच नाही सर. मग या पत्राला काय पंख फुटले घोरपडे, स्वतः उडत आलं ते इकडे? परवानगीशिवाय इथे माणूसही येऊ शकत नाही. मग ही चिठ्ठी? हे काम बाहेरच्या माणसाचं नाही. म्हणजे आपल्या ऑफिस मधल्याच कोणीतरी हे केलंय. माझ्या केबिन मध्ये येताना किंवा बाहेर जाताना कुणी कुणाला पाहिलं होतं? नाही सर, मी तरी नाही पाहिलं कुणाला. वरुण तू? नाही, मीही नाही. हां विभा, तू आली होतीस ना केबिनमध्ये? विभा? सर खरं सांग. हो, म्हणजे वेगळ्याच कामासाठी आले होते मी. कोणत्या वेगळ्या कामासाठी? सर ऍक्च्युली मला आपल्या मॅगझिनच्या काही कॉपीज हव्या होत्या एका क्लायंटला देण्यासाठी. खूप दिवसांपासून म्हणत होते की देईन देईन, पण जमलंच नाही. म्हणून मग मी आज तुमच्या केबिनमध्ये आले होते. आय एम सो सॉरी सर, मी तुमच्या परमिशनशिवाय तुमच्या केबिनमध्ये आले, पण पुन्हा असं नाही होणार. तू इथे आली होतीस तेव्हा इथे कोणी होतं? नाही सर. चिठ्ठी टेबलवर होती? सॉरी सर, मी नाही बघितलं. जा. सर ते बोर्ड ऑफ डिरेक्टरचे कोण असेल ही व्यक्ती? गुरुजी सांगतात त्याप्रमाणे ही चिठ्ठी त्या मुलीने तर पाठवली नसेल. बोल. कुठपर्यंत आले काम? झालंय म्हणून समज. हे बघ रघु, जसजशी वेळ जवळ येत चालली ना तसतसं माझ्या काळजात धस होते. काय होईल काय माहिती नाही. हे बघ, आपल्यावर कोणाचाही संशय जाता कामा नये. तू एक काम कर रघु, संध्याकाळी तू स्वतः हजर राह कार्यक्रमाला आणि भाऊजींना विश कर.
कोणास ठेव, काहीतरी चांगलंही घडू शकेल. चांगलं तर नक्की घडणार मामा, पण ते त्यांच्या बाबतीत नाही तर फक्त आपल्या बाबतीत. एक लक्षात ठेव, तिथे खूप माणसं असतील, त्यामुळे जे काय करायचं आहे ना ते व्यवस्थित कर. बघ मामा, मी या बाबतीत किती पटायते हे तुला चांगलं माहिती आहे, हो ना? हो माहिती आहे मला. संध्याकाळी लवकर ये, वाट बघते मी. ओके ओके, बाय बाय. रितिका, यु नो मी खरंच खूप लकी आहे, मला अनुसारखी बायको मिळाली. अगं तिने डॅड सारख्या माणसाचं मन वळवून दाखवलं. आय नो, तुझं तिच्यावर किती प्रेम आहे हे तुझ्या वागण्यात ना बोलण्यात ना कळत असतच की. तू ज्या प्रकारे तिच्याबरोबर वागतोस, काही तिचा विषय निघाला तर इतक्या प्रेमाने तिचं कौतुक करतोस, आय एम जेलस विकी. लतिका लक्षात ठेव, अनु माझी बायको आहे. आणि मी कोण आहे सांग ना, माझं काय स्थान आहे तुझ्या आयुष्यात, बोल ना, काय कमी आहे माझ्यात? तू अनुशी जसं वागतोस तसं माझ्याबरोबर कधीच वागलं नाहीस. तिच्याबरोबर इतका रोमॅन्टिक होतोस, इतका प्रेमाने वागतोस, माझ्यात काय कमी आहे सांग. हे बघ लतिका, तू माझी चांगली मैत्रीण आहेस. विकी प्लीज, मला खरंच सांग, मनापासून तू कधी एक मिनिट सुद्धा माझ्यावर प्रेम केलं नाहीस, कधीच नाही. लहानपणापासून आपण इतके क्लोज फ्रेंड्स आहोत, तुझ्या आयुष्यात कधीच कुठली दुसरी मैत्रीण नव्हती, फक्त मी होते. मग आपल्या त्या सहवासात तू एकदाही माझ्यावर प्रेम केलं नाही. तू माझा आहेस, फक्त माझा, तू हवा आहेस मला, खरंच हवा आहेस. रघुनी खरंच जर काही केलं तर केवढा गोंधळ होईल. नाही, मला काहीही करून त्याला थांबवायलाच हवं, निदान विकीला तरी काही होऊन चालणार नाही. चल लतिका, मी निघतो, आधीच उशीर झालाय. नाही तू नको जाऊस. काय जाऊ नकोस म्हणजे? अरे आत्ताच फोन आला होता, त्यांना एक अर्जंट मीटिंग करायची आपल्या बरोबर. का अगं घरी पार्टी आहे, मला गेलं पाहिजे, मीटिंग उद्या ढकल. नाही मी असं नाही करू शकत. व्हॉट नॉनसेन्स, कोणाबरोबर करायची मीटिंग? एक प्लेसमेंट एजन्सी आहे, त्यांना बल्क तिकीट बुकिंग आणि अब्रॉडमध्ये टेम्पररी अकोमोडेशन विषयी माहिती हवी आहे, अर्जंट आहेत म्हणाले. कम ऑन लतिका, हे तू सुद्धा सांभाळू शकतेस. हो मी सांभाळू शकते, पण त्यांना तुझ्याशी बोलायचं असं म्हणाले. बघ तू डिसाइड कर की बिझनेस फर्स्ट का पार्टी फर्स्ट. कधीपर्यंत पोहोचणार आहे माणूस? अंदाजे अर्ध्या तासामध्ये येईल, तोपर्यंत मी सगळे डिटेल्स काढून ठेवते, ते यायच्या आत आपण आपली पॉलिसी ठरवून टाकू. ठीक आहे. बोल, कशासाठी बोलवलंस मला? तुझं काम सोपं करायला. कुठलं काम? आज किर्लोस्करांकडे पार्टी आहे. माहिती आहे, मग त्याचं काय? आज मी किर्लोस्करांचं संपूर्ण कुटुंब संपवणार आहे. काय?
कसं? किर्लोस्करांकडे पार्टी आणि पार्टीच्या जेवणात मी विष मिसळणार आहे. व्हाट? तुला हे नसते धंदे करायला कोणी सांगितलं रे? हे मला शिकवायचं काम नाही. हे बघ, मी माझ्या मनाचा मालक आहे, तुझा गुलाम नाही आहे. मी जे ठरवलं तेच करणार. अच्छा, आणि याच्यामुळे किती प्रॉब्लेम्स होतील याची कल्पना आहे का तुला? आणि तू मला ना विचारता हे काम कसं करू शकतोस? म्हणजे तुला असं म्हणायचं की इथून पुढे मी जे काय करेन ते तुला विचारून करायचं? सॉरी हा, तुम्ही आला तर माझ्याकडे, मी नव्हतो आलो तुमच्याकडे. आणि मी जे काय करतोय ते आपल्या सर्वांच्या हितासाठी करतो, त्याच्याशी तुमचं काही घेणं देणं नाही. मी जे ठरवलंय ते मी करणार, कळलं? आणि मी तुला इथे बोलवलं ते फक्त तुला माहिती असावं म्हणून. त्याच्यासाठी स्टार प्रवाहच्या YouTube चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब भी करा.